जागतिक महिला दिनानिमित्त एशियन नोबेल हॉस्पिटल आणि रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिड टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रेमदान चौक सावेडी येथे एशियन हॉस्पिटल येथे 8 आणि 9 मार्च रोजी बहिरेपणासाठी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी गरजेनुसार श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात येणार असून यासाठी गरजूंकडे आधार कार्ड, मतदान कार्ड, केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे. हे शिबिर सकाळी 10 ते 2 यावेळेत होणार आहे. या शिबिराचा सर्व गरजूंनी लाभ घ्यावा असं हॉस्पिटलचे कार्यकारी अधिकारी विजय निकम यांनी सांगितलं. 9 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नोबल हॉस्पिटल व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिटव यांच्या संयुक्त विद्यमाने आपण बहिरेपणा ज्या लोकांना आहे, ज्या रुग्णांना आहे, त्यांच्याकरता मोफत श्रवण यंत्र वाटप असा हा एक कॅम्प आपण घेतो आहोत. दरवर्षी नोबल हॉस्पिटल जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वेगवेगळं शिबिर, आरोग्यविषयक गोष्टी हे करत आलेलं आहे गेल्या 12-13 वर्षापासून. आणि त्याचाच एक भाग म्हणून, एक सोशल उपक्रम म्हणून ह्या महिला दिनाच्या निमित्ताने ह्यावर्षी पण 8 तारखेला आपण असा कॅम्प नोबल हॉस्पिटल येथे घेतो आहे. नोबल हॉस्पिटलने याविषयी भरपूर असे जवळपास 150 ते 200 शिबिरं कानाच्या मशीन्सकरता घेतलेले आहेत, बहिरेपणाविषयी घेतलेले आहेत. आणि नगर शहरात प्रथमतःच आपण ह्या अशा प्रकारचं शिबिर घेतो आहोत. तरी ह्या सर्व गरजू रुग्णांनी अशा शिबिराचा फायदा घ्यावा व 8 आणि 9 तारखेला नोबल हॉस्पिटल येथे येऊन त्यांनी आधी नोंदणी करावी व नोबल हॉस्पिटलमध्ये येऊन स्वतःची तपासणी करून गरजेनुसार त्यांना कानाचं मशीन हे मोफत दिलं जाईल, त्याचा लाभ घ्या. दिनांक 8 आणि 9 मार्च रोजी नोबेल हॉस्पिटलतर्फे महिला दिनानिमित्ताने कॅम्प अरेंज करण्यात येत आहे. याच्या अंतर्गत ऑडिओमेट्री म्हणजे कानाची तपासणी तुमची केली जाणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला श्रवणयंत्र मोफत मिळणार आहे. तर माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे की जर तुम्हाला किंवा तुमच्या शेजारी पाजारी कोणालाही वाटत असेल की ऐकण्याचा त्रास आहे, तर तुम्ही सगळ्यांना मदत करून किंवा तुम्हालाही त्रास असेल तर तुम्ही येऊन स्वतःची तपासणी करून या मोफत शिबिराचा लाभ घ्या. कमी ऐकू येण्याची कारणं बरीच आहेत. तुम्ही गोंगाटी वातावरणामध्ये जास्त काम करताय किंवा एजनुसार तुमच्या वयोमानानुसार तुम्हाला तो त्रास होऊ शकतो किंवा काही मुलांना जन्मतः तो त्रास असतो, तर अशा सगळ्या पद्धतींची तपासणी आमच्या इथे होणार आहे आणि त्यावरती तुम्हाला मोफत श्रवणयंत्रसुद्धा भेटणार आहे.